कोल्हापूरमध्ये टोल विरोधी आंदोलन सुरूच राहणार, टोल विरोधी कृती समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही। तळेगावमधल्या सृष्टी दाभाडे आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या निष्काळजीपणाचा निषेध, आज सर्वपक्षीय बंद, 3 पोलिसांचं निलंबन, आरोपीलाही अटक। गेल्या वर्षी एक एमसीएन निर्णय दिला आणि या वर्षी एक दिला, असं कसं होऊ शकतं? केवळ शरद पवार बिनविरोध निवडून यावेत म्हणून माझा अर्ज नाकारण्यात आला। एमसीए अध्यक्षपदासाठीचा गोपीनाथ मुंडेंचा अर्ज फेटाळला, पवारांचा मार्ग मोकळा करण्यासाठी माझा अर्ज फेटाळल्याचा मुंडेंचा आरोप। और उन्होंने मुझे बताया जब तक ये बिल पास नहीं होगा मैं यहां से नहीं जाऊंगा, तुम चाहे कुछ भी करना चाहते हो कर लो। तब्येत बरी नसूनही सोनियांनी अन्न सुरक्षा विधेयक मांडायला लावलं, मध्य प्रदेशातल्या जाहीर सभेत राहुल गांधींचं भावनिक भाषण, भाजपवर केला आक्रमक हल्ला। तो 5 साल में मेरे उस नगर में, महानगर में कुछ ऐसा करके जाऊं। भाजपला 5 वर्ष संधी द्या, आम्ही बदल घडवतो, गांधीनगरमध्ये नगर विकास परिषदेच्या निमित्तानं नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे केलं आवाहन। आणि ज्येष्ठ नाटककार विचारवंत गोपू देशपांडे यांच्यावर अंत्यसंस्कार, वैचारिक लेखनात हातखंडा असलेला लेखक हरपल्याची खबर।